ज्यावेळेस ट्रस्टी आणि कृती समितीतले टेक्सास दादा हे एकत्र आल्यानंतर त्यांनी ते पुटिंगचं काम केलं. ते पुटिंगचं काम केलं तेव्हा टेक्सास दादांनी फक्त 2000 रुपये दिलेले आहेत. चबुतरा बांधताना एकही पैसा दिलेला नव्हता. मग मला एक सांगा की त्यांनी विकासाचं 30 वर्षात काय केला? एक वीट तरी लावली का? काहीच न करता माझं आहे माझं आहे करत बसलाय. कशासाठी करत बसलाय? 23 तारखेला जो निंदनीय प्रकार घडला त्यानंतर 24 तारखेला पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांची भेट घेतली. त्यावेळेस तिथलं जे घडलेला जो प्रकार आहे तो त्यांच्या कानावर घातला. त्यांनी आम्हाला सर्व नागरिकांना समाजाला आश्वासित केलं की येत्या काही दिवसामध्ये मी दोन्ही वादात्मक संस्थेला एकत्र बसू. बुद्धविहाराचं काम झालंच पाहिजे, परंतु दोन्ही विश्वस्त संस्थांनी एकत्र बसू. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर आम्ही 2 वेळा सी पी साहेबाकडे गेलो, 2 वेळा DCP साहेब अनंत बोईटे सर यांची मुलाखत घेतली, त्यांनाही सांगितलं, ते म्हणाले ठीक आहे. त्यानंतर या मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची भेट घेऊन त्यांनाही माहिती दिली. त्यानंतर अनेक समाजातले, आता कालच जोगेंद्र कवाडे सर, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आणि जे जे काही मोठमोठे मान्यवर आहेत त्यांच्याशी संपर्क चालू. बुद्धभूमी देवरोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे ही जगातली एक अत्यंत ऐतिहासिक स्थळ या इतकं पावित्र्य आहे की प्रत्येकाच्या त्यांच्या भावना अटॅचमेंट आहे. त्यांच्या या भावने या विहाराची भावना सगळ्यांच्या जुळलेल्या आहेत. म्हणून गेल्या 67 वर्षापासून हे बांधकाम का प्रलंबित आहे हा मोठा प्रश्न समाजासमोर आहे. दोन्ही ट्रस्टीचं कोण मालक आहे, कोण त्याचा दावेदार आहे, कोण विकास, कोण अधिकृत आहे, कोण अनधिकृत आहे, या विषयावर आम्ही समाज जायला तयार नाही. कारण त्यांच्या ज्या वादांमध्ये जर पडलं तर अजून 25 वर्षे तरी त्यांचे वाद मिटणार नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. जो बुद्धविहार होतं तिथं जो हॉल होता तो पाडण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता संपूर्णपणे भकास करून ठेवलेलं आहे. सगळं उघड्यावर आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा समोरचा हॉल पाडला तो इतका ढिसूळ झाला होता. कारण त्याचं कारणच एक आहे की ते विटा मातीमध्ये बांधलेलं ते स्ट्रक्चर आहे. 67 वर्ष कसं ते झेपलेलं आहे माहिती नाही. 5 वर्षापूर्वीचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्या डोममधून असं पाणी वाहतं आहे. गाभाऱ्यामध्ये पिंढऱ्या एवढं पाणी तिथं जमा होतंय. समाजाला मोठा प्रश्न पडलेला आहे. जर पावसामध्ये डोम जर ढासाळला, बुद्धमूर्तीचं नुकसान जर झालं, तोडमोड झाली, तर पुन्हा एकदा आपण ती निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांना आपण इथं बोलू शकतो का? पुन्हा एकदा तो इतिहास निर्माण करू शकतो का? तर समाजाचे हे लक्षात आलेलं आहे की तिथं अस्तित्व संपण्यासाठी तिथले दोन्ही व्यवस्थापन मालकीवरून भांडत आहे, विकासावरून नाही. दोघांमध्ये एकदाही अशी स्पर्धा लागली नाही की मी अर्धं मटेरियल मी देतो, अर्धं मटेरियल तू दे आणि आपण दोघं मिळून एवढं पूर्ण काम करू. याबद्दल स्पर्धा कधीच लागली नाही, हे समाजाला कधीच दिसलं नाही. म्हणून समाज पुढे आलेला आहे. समाजाला हवं आहे बुद्धविहाराचं बांधकाम. समाजाला आहे की बाबासाहेबांचं महास्वप्नाची पूर्तता. समाजाला हवी आहे की तिथं म्हणजे भव्य दिव्य जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 रोजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले होते, गाभारा छोटा याला भव्य दिवस स्वरूप द्या, तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी लढा उभा केलेला समाज उभा आहे. समाज इतका कमजोर नाही आहे आजकालचा. आर्थिकदृष्ट्या नाही, शारीरिकदृष्ट्या नाही, वैचारिकदृष्ट्या आता समाज अनाडी राहिलेला नाही. समाजाला जाण आलेली आहे. आणि आपण एखाद्या वादात्मक समजाची ही तुमची खाजगी प्रॉपर्टीच होऊ शकत नाही. तुमची वैयक्तिक किंवा एका संस्थेची प्रॉपर्टी होऊ शकत नाही हे समाजाला जाणीव झालेली आहे. म्हणून अर्धवट पडलेलं बांधकाम पूर्णत्वास कसं नेता येईल त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. बुद्धविहार ट्रस्ट समाजासोबत यायला तयार आहे. त्यांनी लेखी दिलेलं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहे. म्हणून प्रश्न पडलेला आहे की आता बुद्धविहार कृती समिती आणि त्याचा जो मोरक्या जो आहे टेक्सास गायकवाडना समाजाच्या वतीने विनंती आहे. समाज आता जास्त दिवस खपवून घेणार नाही. समाज आता तुमची बकवासबाजी ऐकायला तयार नाही. समाज आता जागृत झालेला आहे. समाज पैसा द्यायला तन मन धन सर्व या ठिकाणी अर्पण करायला तयार आहे, या धम्मभूमीसाठी, या बुद्धभूमीसाठी. म्हणून मला वाटतं की अजूनही त्यांना संधी आहे. 23 तारखेला आपण संधी दिली होती, अजूनही त्यांना संधी आहे. अजूनही त्यांनी दोघांनी वाद मिटवावे, समाज त्यांच्यासोबत जाईल.
जो काम चालू करेल त्याच्यासोबत समाज असणार आहे। आम्हाला सांगायला दुःख वाटतंय, जेव्हा आम्ही 2 जानेवारीला प्रस्ताव सुरू केला त्यावेळेस पहिलं एक पत्र आम्ही कॅन्टोनमेंट बोर्डाला दिलं, फक्त आम्ही एकत्र बसणार आहे समाज आणि समाज बांधकाम करणार आहे म्हटल्याबरोबर बुधवार कृती समितीचा मोर्चा टेक्सास गायकवाडनी कॅन्टोनमेंट बोर्ड स्टेशन हेडक्वार्टर पोलीस आयुक्त यांना पत्र दिलं की यांना काही अधिकार नाही आहे, यांना बांधकाम करायला परवानगी देऊ नका। म्हणजे विरोधक कोण हे आता समाज जाणून आहे, समाजाला आता दिसलेलं आहे की विरोधक कोण करत आहे, विरोध कोण करत आहे। तर माझे त्यांना समाजाच्या वतीने पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की त्यांनी आतापर्यंत जो काही त्या याच्यावर जो काही प्रकार केलेला आहे आतापर्यंत त्याला पुरस्कारासाठी कुणी अडवलं नाही, कार्यक्रम घेण्यासाठी अडवलं नाही, 9 माता शोधून काढल्या त्या 9 माताचं कार्यक्रम करायला कुणी अडवलं नाही, त्याला कुठल्याही कार्यक्रमाला अडवलं नाही, ट्रस्टलाही आम्हाला अडवायचं नाही आणि कृती समितीलाही अडवायचं नाही। समाजाला फक्त बांधकामासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि तिथं बांधकामासाठी तुम्ही तुमची भूमिका मांडा, हीच आमची पूर्णपणे एकमेव मागणी आहे। अशा पद्धतीने असताना तो समाजामध्ये मिसगाईड करत आहे, टेक्सास गायकवाड दिशाभूल करत आहे, काही ठिकाणी पत्र थांबवण्याचे अनेक ठिकाणी मार्ग करत आहेत। मी जाता जाता तुम्हाला एक सांगतो, याच्या अगोदरी मी बोललेलं आहे, जागेचा लष्कराचा वाद नाही, लष्कराची अडचण नाही, कॅन्टोनमेंटची अडचण, कॅन्टोनमेंट देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाची अडचण नाही आहे। त्या अडचण यामुळे निर्माण होते की ह्या दोन्ही वादात्मक संस्थांमुळे ही अडचण निर्माण होते। बुधवार ट्रस्टने अर्ज केला की आम्हाला बांधकाम करायचं, तर कृती समिती जाऊन तिथं हरकत घेते आणि कृती समिती जेव्हा तिथं जाऊन अर्ज करते त्यावेळेस बुधवार ट्रस्ट हरकत घेते। मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पुणे शहर, पुणे देवरोड, देवरोड पंचक्रोशी हे तर आपल्यासोबतच आहेत, परंतु या ठिकाणी जेव्हा एखादे प्रसंग पडेल, जर शासनाच्या वतीने लवकर निर्णय नाही घेतला, जर समाजाच्या या ठिकाणी संबंधित दोन्ही ट्रस्टी जर नाही ऐकलं, आम्हाला नाविला जास संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर रास्ता रोको, रेल रोको, धरणे आंदोलन, आमरण उपोषण, वेळेप्रसंगी आत्मदहनसुद्धा या भूमीवर करावं लागणारी जी वेळ आहे, समाजाला अपील करेन। त्यावेळेस माझी एक विनंती आहे की आपापल्या जिल्हा कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना, संबंधित कार्यालयात, संबंधित पोलीस स्टेशनला, तिथं कमिशनर ऑफ पोलीसला तुम्ही तिथं निवेदन दिलं पाहिजे की शासनाने या बुद्धविहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, या बुद्धविहाराचा विकास केला पाहिजे, हीच मी सर्वांना विनंती करतो। कृती समिती, ट्रस्टी आणि समाज एकत्र आल्याशिवाय विहार होणार नाही, माझं ठाम मत आहे। म्हणून ट्रस्टी असू दे, कृती समिती असू दे, दोन पाणं मागे यावं आणि विहाराचं काम व्हावं। समाजाने एकच भूमिका मांडलेली आहे की बाबा समाज बांधल आणि ज्या दिवशी तुमचा निकाल लागेल त्या दिवशी तुमच्या ताब्यामध्ये ते विहार भेटेल, समाज तिथं मालक म्हणून राहणार नाही। म्हणजे सुरुवात भारतामध्ये जेव्हा बुद्ध धर्माची सुरुवात झाली ती देवळापासून झालेली आहे, त्यामुळं सर्वात मोठं विहार झालं पाहिजे। आणि हे वादविवाद आज 30-40 वर्ष झाले चालू आहे, तर जे आत्ता जुनं विहार होतं, मला एक टेक्सास गायकवाडला एक सांगायचं होतं की ज्या समजा तुमचा प्लॅनच पास झाला नव्हता, मग ते जुनं विहार जे होतं, ठीक आहे आपलं जुनं होतं, पत्र्याचं होतं, कसं असू द्या, इथं ईट मातीमध्ये होतं, वर कमीत कमी छाया तरी एक सावली तरी होती, पण आज ती तुम्ही पूर्ण पाडून टाकली आणि आज त्यासाठी तुम्ही फक्त वादविवाद करताय किंवा मी बांधणार का तू बांधणार आहे। जे जुनं होतं बाबासाहेब तिथं जिथं येऊन गेले ते तुम्ही पाडून टाकलं आणि आज ते पूर्ण करायला तयार नाही। म्हणून फक्त समाज तुम्हाला एवढंच आव्हान करतो की जे जुनं होतं त्याच जागेवर, तुमच्या 20 गुंठ्यावर समाज बांधत नाही आहे, फक्त बांधतोय ह्याच्यावर की जे जुनं विहार होतं, जिथं बाबासाहेब आले होते, जिथं मूर्ती बसवली, त्या ठिकाणचं जे आहे छोटंसं, फक्त जे कॉलम उभे केलेले त्याच्यावर फक्त आम्ही डोम टाकतो आहे आणि ते फक्त सावली तिथं करण्याचा फक्त प्रयत्न करतो आहे। आम्हाला तुमच्या 20 गुंठ्याचं या मालक कोण आहे ह्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। फक्त देवरोडवासियासाठी जे बाहेरचे 25 डिसेंबरला जी लोकं येतात, उन्हामध्ये बसावं लागतं, त्यांना दर्शन घेता येत नाही आहे। फक्त त्याच्यासाठी माझं एक जनतेला पण एक आव्हान आहे की हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, हे माझं जनतेला आव्हान आहे। बस गेली 30-35 वर्ष त्या ठिकाणी पहा, त्याची एवढी दुरुव्यवस्था या लोकांनी करून ठेवली की खरोखर त्या ठिकाणी म्हणते जी नाही, त्या ठिकाणी कुणी प्रवासी आले तर त्यांना कुठलाच त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी सावली देखील नाही, एक पिंपळाचं झाड आहे ते तेवढं, बाकी त्या ठिकाणी कुठलीच अशी सोयी नाही।
गेली 30 वर्ष झाली अशी परिस्थिती आहे। बाहेरून भरपूर असे पर्यटक त्या ठिकाणी येतात, भीमा कोरेगावला जात असताना येतात, 25 डिसेंबरला या ठिकाणचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी येतात, परंतु सर्व हळहळून जात असतात देवरुख करून। त्याचं कारणच आहे की या ठिकाणी या विहाराची ह्या लोकांनी फार अशी हानी केलेली आहे। विकास विकासासाठी काय केलं या दोन्ही संस्थांनी काय केलं? काही केलेलं नाही। 23 तारखेला त्या ठिकाणी कसा गोंधळ केला? आम्ही भावनिक लोक दर रविवारी त्या ठिकाणी वंदनेला जात असताना त्या ठिकाणी काही नाही, इथं यायचं तर आम्हाला लेटर द्या, आम्हाला लेटर दिल्याशिवाय तुम्हाला वंदनं घेता येणार नाही, ही दादागिरी त्या ठिकाणी निर्माण झाली। आम्ही पाहिलं त्या ठिकाणी गेली 2015ला मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस आम्ही म्हटलं की डोम ढासळतो आहे, पाणी पडतं आहे, साहेब आम्ही जीर्णोद्धाराचं काम करतो। त्यावेळेस आमच्यामधील भारतीय बौद्ध महासभेचे बरेच लोक होती, 2015ची गोष्ट आहे, आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं की आपण हे जीर्णोद्धाराचं काम करा तुम्ही। आम्हाला आनंद झाला, आम्ही अमोल भाऊ नाईक नवरे व इतर आमच्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी 5-7 लाख रुपये खर्च करायची आमची तयारी होती आणि आम्ही त्यातून हे केलं। दुसऱ्या रविवारी लगेच त्यांनी मी एक कॉन्ट्रॅक्टरला आणला, पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला आणला आणि म्हटला की आमचं काम झाले, मीटिंगमध्ये म्हटलं आमचं काम झाले, विहाराचं काम आता ताबडतोब सुरू करतो आहे, तर तुम्ही असं करा चबुतरा बांधा। तो पिंपळाच्या झाडाचा चबुतरा जो आहे तो भारतीय बौद्ध महासभा आणि प्रवीण गायकवाड म्हणून आमचे एक सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून तो ओटा झाला। पहा 2016-17ला ज्यावेळेस ट्रस्टी आणि कृती समितीतले टेक्सास दादा हे एकत्र आल्यानंतर त्यांनी ते पुटिंगचं काम केलं, ते पुटिंगचं काम केलं तेव्हा टेक्सास दादांनी फक्त 2000 रुपये दिलेले आहेत, चबुतरा बांधताना एकही पैसा दिलेला नव्हता। मग मला एक सांगा की त्यांनी विकासाचं 30 वर्षात काय केला? एक वीट तरी लावली का? काहीच न करता माझं आहे हे करत बसलाय, कशासाठी करत बसलाय? समाजाची तुम्ही अशी हे दुरावस्था करता का? समाजाला तुम्ही काय समजता? म्हणून आज समाजाला आम्हाला विहार पाहिजे बस, आणि ते विहार लवकरात लवकर चालू करा, नाही तर आमचा समाज करीन। सर्व जनतेला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे विहार मी लहानपणापासून आम्ही लोणावळा मी राहणार माझं लोणावळा आम्ही विहारामध्ये यायचं, ते विहार आहे तसंच्या तसंच आहे, अजूनपर्यंत कुठलेही तिथं वीटसुद्धा हल्ली गेले नाही। आपल्याला किती लाजणारी गोष्ट आहे, आपल्या समोरचे एवढे आजूबाजूचे विहार होते, चर्च होते, एक आपल्याला विहार आपल्याशी करता येत नाही। माझं फक्त एवढंच आहे, आमचा जीव गेला तरी चालेल, फक्त आम्हाला विहार झालंच पाहिजे।